डिसेंबरला जी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली त्यामध्ये आमच्या जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांच्या म्हणजे सर्वानुमते एक ठराव पारित केला गेला की जिल्हा परिषदेचे जे कर्मचारी आपल्या आईवडिलांचा सांभाळ करत नाहीत अशी जर तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली तर आपण त्या कर्मचाऱ्याचं 30% वेतन हे त्यांच्या आईवडिलांच्या खात्यावर जमा करणार आहोत. कारण आपण आपल्या आईवडिलांचे उपकार विसरून आपण जर त्यांचा वृद्ध या वृद्धापकाळामध्ये जर सांभाळ करत नसू आणि त्यांची जबाबदारी जर आपण स्वीकारत नसू तर या कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समज येण्यासाठी आणि त्यांनी आपल्या वर्तनामध्ये बदल करण्यासाठी हा आपण निर्णय ह्या जिल्हा परिषदेने जाहीर केलेला आहे. आणि आम्हाला अपेक्षा आहे की कुठल्याही जिल्हा परिषद कर्मचारी अशा प्रकारचं वर्तन करणार नाही आणि त्या एक चांगली संस्कृती आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण व्हावी, आपल्या इथं वृद्धाश्रमाची गरज कुठेही भासणार नाही अशी एक चांगली संस्कृती आपल्या जिल्ह्याभरातून निर्माण व्हावी असा त्यामागचा एक प्रांजळ हेतू आहे. आणि जर अशी कुठली तक्रार प्राप्त झालीच तर त्यामध्ये आपण नियमानुसार कारवाई करणार आहोत.